नमस्कार मंडळी, अमेरिका विथ सुचितामध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत. आज मी आली आहे अमेरिकेतील वॅक्सिनेशन सेंटरमध्ये. हा माझा सेकंड डोज आहे. मी तुम्हाला आज दाखवणार आहे अमेरिकेतील वॅक्सिनेशन सेंटरमधील मॅनेजमेंट कसं असतं. चला तर बघूया. तुम्ही बघू शकता हा जो एरिया आहे तो शॉपिंग सेंटरचा आहे. छोटी छोटी इथे दुकानं आहे आणि इकडे एक हे जे मोठं दुकान आहे, काही कारणास्तव हे बंद झालं असेल, त्यामुळे इथे हेल्थ डिपार्टमेंटने वॅक्सिनेशन सेंटर सुरू केलेलं आहे. सो कुठलंही हे हॉस्पिटल वगैरे नाही आहे, एक खाली झालेलं शॉप आहे, तिथे वॅक्सिनेशन सेंटर उभं केलेलं आहे. मी आधीच रजिस्ट्रेशन करून टाईम स्लॉट बुक केलेला होता. सो होपफुली जास्त गर्दी नसावी आणि माझं वॅक्सिनेशन लवकरात लवकर होईल. चला तर आज जाऊया. मी माझा क्यू आर कोड दाखवून आतमध्ये एंट्री केलेली आहे. इथे एक रजिस्ट्रेशन टेबल ठेवलेलं आहे जिथे मला एक फॉर्म मिळेल, तर मी फॉर्म घेते. हा मला इथे पर्सनल इन्फॉर्मेशनचा फॉर्म मिळालेला आहे. याच्यात मला माझी सर्व माहिती भरायची आहे किंवा मला काही ॲलर्जी वगैरे असेल तर तेही सांगायचं आहे, तर मी हा भरून घेते. इकडे हा मेडिकल स्क्रीनिंगचा विभाग बनवलेला आहे. त्यात जो मी फॉर्म भरलेला तो येथील मेडिकल डिपार्टमेंट चेक करणार आणि त्यात मला काही आजार असतील किंवा ॲलर्जी असेल तर ते सर्व चेक करणार. त्यानंतर ते ठरवणार की मी वॅक्सिन घेतल्यानंतर किती मिनटासाठी इथे थांबावं लागणार, म्हणजे 15 मिनटासाठी किंवा 30 मिनटासाठी. हा आहे वॅक्सिनेशन एरिया. येथे दोन सेक्शन केलेले आहेत, फर्स्ट डोस आणि सेकंड डोससाठी. प्रत्येक साईडला जवळजवळ 15 ते 20 मेडिकल स्टाफ आहे, त्यामुळे अजिबात गर्दी नाही आहे आणि माझा लगेच नंबर आलेला आहे. सो मी वॅक्सिन घ्यायला जाते. फायनली माझे वॅक्सिनेशनचे दोन्ही डोस घेऊन झालेले आहेत आणि असं मला त्यांनी कार्ड दिलेलं आहे ज्याच्यात फर्स्ट डोस आणि सेकंड डोसची डिटेल माहिती त्यांनी लिहून दिलेली आहे. आणि आता मला 15 मिनटासाठी जो ऑब्झर्वेशन पिरियड आहे ते बसायचं आहे. हा ऑब्झर्वेशन एरिया आहे. इथे 15 मिनटं आणि 30 मिनटं असे दोन विभाग केलेले आहेत. मी 15 मिनटं या विभागात बसलेली आहे. अशी प्रत्येकासाठी त्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. इथे हा एक सेल्फी पॉईंट बनलेला आहे जेणेकरून सोशल मीडियावर वॅक्सिनेशनबद्दल जनजागृती तयार होईल. चला तर मग मी एक सेल्फी घेते. मंडळी, तुम्हाला हा अमेरिकेतील वॅक्सिनेशन सेंटर कसा वाटला मला नक्की कळवा. बरेच जणांनी मला विचारलं की फर्स्ट डोज नंतर काही त्रास झाला का, तर मला तसा काही त्रास झाला नाही. फक्त एक दिवस थोडा हात दुखत होतं आणि थोडी कणकणी होती, पण ते लगेच कमी झालं. पण वॅक्सिनेशनचं असं आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे वॅक्सिनेनंतर कोणाला कुठला त्रास होईल सांगता येत नाही. आता तुम्ही इथे बघितलंच की अमेरिकेतील सेंटरमध्ये फॉर्म भरून घेतला जातो, पण काही ठिकाणी तसं होत नाही, त्यामुळे तुम्हाला काही आजार असतील किंवा कशाची ॲलर्जी असेल तर पहिले तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि नंतरच वॅक्सिनेशनसाठी रजिस्ट्रेशन करा. मला फर्स्ट डोस नंतर वॅक्सिनेशनचा फायदा असा झाला की मला 2-3 महिन्याआधी सकाळी उठल्यावर खूप खोकला यायचा, म्हणजे अगदी 2-3 तास बोलताच यायचं नाही. सकाळच्या वेळेस कुठे बाहेर जायचं तरी भीती वाटत होती. मी भरपूर उपाय केले, पण फर्स्ट डोस नंतर अगदी 3-4 दिवसातच माझा हा त्रास बंद झाला. आता तुम्हाला तर माहितीच असेल की अमेरिकेमध्ये गव्हर्नमेंटनी वॅक्सिनेशनचे 2 डोस घेतल्यानंतर 20 ते 25 जणांच्या फॅमिली फंक्शनसाठी विदाउट मास्कची परवानगी दिली आहे. म्हणजे जर वॅक्सिनेशनमुळे आपला मास्कचा वापर कमी होत असेल तर वॅक्सिनेशन सर्वांनीच करायला पाहिजे, नाही का? तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि बघत रहा अमेरिका विथ सुचिता. धन्यवाद.